अरे पण असं काय करतो विक्रांत, तिची शाळा आहे आणि तिचे कपडे नव्हते तिथे, म्हणून घेऊन आले मी तिला सकाळी सकाळी. अगं पण इतक्या लवकर जायची काय गरज होती, मी सोडलं असतं ना शाळेत. अरे पण तू इतका अपसेट का होतोयस? कारण तुला माहिती की काल काय झालंय. आपण काळजी घ्यायला हवी ना, तू उगाच इतकी घाई केलीस. हे बघ विक्रांत, तू घाबरू नकोस बरं, कोणी काही करत नाहीये आणि सई आहे ना आमच्या बरोबर, मी एकटी नाहीये. आणि एनिवे मी आता 15 मिनिटात निघणारच आहे. मोनिका मला चांगलीच कळली. जेव्हा सगळं आपल्या मनासारखं घडत असतं ना तेव्हा मला शंका यायला लागते. नको घाबरूस तू विक्रांत, डोंट वरी, आणि मनात कुठलीही शंका आणू नकोस. मी एक काम करते, आता ईशाला शाळेत सोडते आणि मग तिथून माझ्या क्लिनिकला जाते. ओके, अँड प्लीज टेक केअर. हो डोंट वरी, बाय बाय. बाबा मी रेडी झाले. व्हेरी गुड. चला मनी गायचं. आज एक मुलगी माहितीये का शाळेत पोएम म्हणून दाखवणार आहे. आणि मोठी मम्मा कुठे? ही अशी अचानक का विचारते ग? तिला मधून मधून आठवण येते तिची अशीच. आपण लक्ष नको देऊया. थांब मी बघते. मला इशूला भेटायचं होतं. माझं बाळ आहे ना घरी? इशू बाळा, इशा. एक मिनिट, हाका नको मारूस उगाच. नाही येते घरात. कुठे गेली? मला नाही माहित. नाही माहितीये म्हणजे? इशा कुठे गेली हे तुला माहिती नाहीये? आणि तू अशी दरवाजात का उभी आहेस? आम्हाला आत येऊ दे मग बोलूया ना. एक मिनिट, घरात कोणी नाहीच आहे तर आत येऊन काय उपयोग? आणि मलाही निघायचंय बाहेर जायला, मला उशीर होतोय. एक्सक्यूज मी, हे माझं घर आहे, विसरतीयस का तू? माझी बहीण राहते या घरात. काय झालं? तू मला घरी का घेत नाहीयेस आणि तुझा काय संबंध आहे? नाही, माझ्यासाठी तरी हे घर तुझ्या बहिणीच आहे, त्यामुळे घरात यायचं नसेल तर तिची परमिशन घे आणि जरुरी. तू असताना मी किती वेळा या घरात येऊन गेले सई? तू ओळखत नाहीस का मला? नाही, मी तुला चांगलीच ओळखते आता, म्हणूनच घरात घेऊ शकत नाही. आणि ओळखीपेक्षा सुद्धा मला जर समोरचा माणूस पटलं नाही ना तर मी अशी पटकन घरात घेत नाही. आणि मला ऑफिसला जायचंय, उशीर होतोय, घाईत आहे, त्यामुळे कुणाला असं घरात बसवून ठेवायला खरंच वेळ नाही. कोण आलंय? सई, आपण हा उगाच वाद घालतो. आता त्या दोघी जणी जर घरात असत्या आणि मी घाईत नसते तर तुम्हाला दोघांना मी असं बाहेर उभं ठेवलंच नसतं. सॉरी, पण तुम्ही गेल्या वेळेला आला होता तेव्हा सुद्धा मी तुम्हाला घरात घेतलं नव्हतं. लाईट्स गेले आणि थत्ते काकू म्हणाल्या, म्हणून मी त्यावेळी तुम्हाला घरात घेतलं. हे बघा, तुम्ही आहात फक्त म्हणून आम्ही घरात घुसत नाही आहोत. कारण तसं असतं तर तुम्हाला धक्का देऊन आत जाणं सहज शक्य आहे आम्हाला दोघांना. मला वाटलं होतं असा विचार तुमच्या मनात येणार म्हणून. माणसं ओळखते मी, पण ही अशी भाषा वापरण्यापेक्षा तुम्ही माझी सिच्युएशन का समजून घेत नाही आहात? माझ्या आणि या घराच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे. घरात जेव्हा कुणी नसतं तेव्हा या घराची जबाबदारी माझ्यावर असते. प्लीज तुम्ही दोघे जा इथून.
निदान ईशा आता कुठे आहे एवढं तरी सांगशील का मला? मला माहिती नाहीये. तू मानसीला फोन कर आणि जिथे कुठे ती असेल ना तिथे जाऊन भेट. मानसी, काय झालं ग? ताई होती ना? ताई आणि राजन दोघे, पण मी त्यांना घरात येऊच दिलं नाही. पण तिने हे ऐकलं कसं? अगं मी अडूनच राहिल्यावरती काय करणार? पण ती ईशासाठीच आली होती. पण यावेळेला आपण ईशाला तिच्याकडे जाऊ द्यायचं नाही. विक्रांतलाही भीती आहे की ताई ईशाला घेऊन जाईल. पण अगं आपण त्यांना नाही कसं म्हणायचं? मानसी प्लीज, इतकी भोळी राहू नकोस ग. तू आता विचार कर, एकदा का ईशा तिच्या हातात गेली की ती परत सहजासहजी तुझ्याकडे येईल का? मग तू तू काय सांगितलं तिला? मी तिला सांगितलं की तुम्ही दोघीही घरात नाही आहात. आणि आम्ही कुठे गेलो हे सांगितलं? मी म्हटलं माहिती नाही, तू मानसीला फोन कर आणि जिथे कुठे ती असेल तिथे जाऊन तिला भेट. अरे बापरे, म्हणजे आता ती माझ्या मागे लागणार. हो, पण तू घाबरू नकोस. हे बघ, ती तुला फोन करेल, तू फोन कट कर. जितके वेळा ती फोन करेल ना तेव्हा तू कट कर, म्हणजे तुला बोलायलाच नाही लागणार. आपण पण आता स्मार्ट व्हायला पाहिजे ग मानसी. सई, तू आमच्यासाठी खोटं बोललीस. हो, त्या क्षणी मला वाटलं म्हणून मी खोटं बोलले. आणि चांगल्यासाठी जर आपण खोटं बोललो ना तर काही वाईट होत नाही. आणि या अशा माणसांना खरं सांगून तरी काय उपयोग आहे? घेऊ नकोस. हे बघ, काही वेळेला हे असं करावं लागतं मानसी. आपल्याला ईशाला नीट सांभाळायचंय ना. यावेळी आपण तिला तिच्या हातात जाऊ द्यायचं नाही. तिचा जितके वेळा फोन येईल ना तू कट कर. आणि समजा ती इथे बाहेरच उभी असेल तर? तिचं काही सांगता येत नाही. तिला ह्याची खात्री करायची असेल की तुम्ही खरंच दोघी घरी नाही आहात ना. यावेळी ईशाला तिच्या हातात आपण जाऊ द्यायचं नाही. पास. आता विक्रांतला फोन कर, त्याला सांग हे दोघ जण आपल्याकडे येऊन गेले. हा बोल मानसी, तू पोहोचलीस का शाळेत? नाही रे, आम्ही अजून घरीच आहोत. अरे काय झालं, ताई आणि राजन आता आले होते इथे ईशाला भेटायला. काय काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही, थँक्स टू सई, तिने त्यांना दारावरच अडवलं. आत येऊच नाही दिलं तिने, आम्ही बाहेर गेलो होतो असं सांगितलं. गुड, व्हेरी गुड. पण ऐक ना विक्रांत, ताईला तर ईशा कायमची नको होती, मग आता का ती मागे लागली आहे? ती मोनिका आहे, ती काय विचार करेल कुणी सांगू शकतं का? आणि आपण तिच्याकडनं सगळं कबूल करून घेतलंय, तिला ईशाचा ताबा नकोच आहे. हे बघ, एकदा डिवोर्स पेपर वर सह्या झाल्या ना की तिचा आणि ईशाचा काहीही संबंध राहणार नाही. मग तरी ती का आली ईशासाठी? कारण दुसऱ्यांना त्रास द्यायला तिला आवडत. आणि हा, सईला सांग की तिने उत्तम काम केलं. हो सांगेन मी. बरं ऐक ना, मग आता मी काय करू? ईशाला शाळेत नेऊ की नको? मला काही सुचत नाहीये काय करायचं. नाही नाही नाही, हे बघ तू तिला शाळेत सोड आणि मग तुझ्या कामाला पण जा. ओके, पण ताई जर शाळेबाहेर थांबली असेल तर?
झालं का हे? अरे वा, ठरल्याप्रमाणे अगदी सकाळी सकाळी आलीस. या पेपर्स कुठे सह्या केल्या? नाही. का आता का उशीर होतोय तुला? घाई तुम्हाला झाली आहे बाबा, आम्हाला अजिबात घाई नाही. आता मी सही करणार नाही. तू इथे का आलीस? पाहुण चाराला. जोपर्यंत तू सही करत नाहीस ना, तोपर्यंत इथे यायचं नाही. जा. मी माझ्या मुलीला भेटायला आलीये आणि मी भेटूनच जाणार. ईशा इथे नाहीये, सो तू जाऊ शकतेस. म्हटलंच होत मला, सई एक नंबरची खोटारडी आहे. तिला खोटारडी म्हणतेस? आधी स्वतःकडे बघ जा. थांब थांब, कुठे आहे? कुठे देशपांडेंच्या घरी? नाहीये, इथे नाहीये, मग गेली कुठे? ईशा शाळेत सुद्धा जाते. हे ईशाच्या बाबांना सांगितलं नाहीस का तू अजून? एक एक मिनिट, एक मिनिट. ईशा, ईशा काय चाललंय तुमचं? नाही, आणि आता तर तुमचा तिच्याशी काहीच संबंध नसणार आहे ना? नाही नसणार आहे ना, बरोबर आहे, पण भविष्य आता तर संबंध आहे ना. अहो बाबा आहे मी तिचा. प्रूफ झालंय की हे डीएनए रिपोर्ट तुमच्याचकडे आहेत. मग मला माझ्या मुलीला भेटायची इच्छा होणार नाही का? हो, पण काल तर ही म्हणाली होती की तिला ईशाला भेटण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये म्हणून. काल मी म्हणाले होते तसं, पण कालच्या गोष्टी जुन्या झाल्या ना आता. त्या आता मला ईशाला भेटायचंय, म्हणजे भेटायचंय. हे बघ मोनिका, मी तुला आत्ताच्या तर घराबाहेर काढू शकतो. आधी मला उगाच धास्ती वाटायची तू बाहेर आमची बदनामी करशील, पण आता नाही घाबरत, लक्षात ठेव. एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही घराबाहेर काढूनच दाखव. ईशाला शोधत आम्ही फिरतोय, ती त्या घरी नाहीये म्हणून इथे आलो, तर इथे तीच कथा आहे. बघा, ईशा माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीला तुम्ही मला भेटू देत नाहीये. तिला माझ्यापासून लपवून ठेवलंय असा आरोप करू शकतो मी तुमच्यावर आणि सगळ्यांना आत टाकू शकतो. मोनिका, आपल्या मीटिंग मध्ये काय ठरलं होतं? की तुला ईशाला भेटण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये म्हणून. हो, पण ते पेपर्स व सही केल्यानंतर. आता तर मी भेटूच शकते ना, मी सही कुठे केली अजून? पण मग कर ना. एकदा बोललेली मान्य केलेली गोष्ट दिवसा दिवसाला बदलायची नसते ग. ठरल्याप्रमाणे सही का नाही करत तू? करणार. मी सही करणार आहे, पण त्याच्या आधी मला माझ्या मुलीला भेटायचंय. एक
एक मिनिट बिल्लू इथे बस, मला फोन घेते. हा विक्रांत बोल. हा मानसी, तू आधी इथे आमच्या घरी इशाला घेऊ. मम्मा कोणाचा फोन आहे? बाबांचा फोन आहे बेटा, त्याला तुला भेटायचंय. आपण तिथे जाऊन विचारूया त्याला. मोठी मम्मा आहे तिथे? माहित नाही ग. ती मला भेटत का नाही? ती बिझी असते ग. तिला सांग ना मला तिची आठवण येते म्हणून. सांगे ना मी. आता जाऊया आपण. त्याला सुट्टी? हो सुट्टी, पण आपण आधी टीचरला जाऊन सांगूया. चला. गीता काकी कशा? बरी. तुला माहितीये राजन, या घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी माझं वेगळंच नातं आहे. गीता काकी, मी जेव्हा लग्न करून या घरात आले ना, तेव्हा माझी खूप चांगली मैत्री झाली होती गीता काकींची. म्हणजे मला असं वाटलं होतं सासरी माझी फक्त एकच मैत्रीण आहे, ती म्हणजे गीता काकी. मनातलं सगळं शेअर केलं मी त्यांच्याशी. त्यांनी चक्क माझा विश्वासघात केला. बरोबर ना गीता काकी? निर्मला आत्या, म्हणजे लग्न झाल्यापासून ना निर्मला आत्यांचा माझ्यावर खूप राग आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला वेळोवेळी राग माझ्यावर काढायचा, पण काही सक्सेसफुल झालं. आत्यांनी कधी मला समजूनच घेतलं. ते म्हणतात ना वेळ्या भोपळ्याचं नातं तसंही आमचं. बरोबर ना आत्या? बाबा कुठे जातात, काय करतात, रात्री लेट घरी परत येतात, कोणाला काहीच माहिती नसत. म्हणजे ते जर घरी लेट आले ना तर चालत, पण मला समजा यायला उशीर झाला तर त्यांच्या कपाळाला आठ्या पडतात. बरोबर ना बाबा? या घरातलं एक सगळ्यात कमालीचं व्यक्तिमत्व म्हणजे आजी. खूप रिस्पेक्ट होता मला आजींबद्दल. आणि खरं सांगायचं तर खूप भीती वाटायची मला. म्हणजे त्या जर आत्ता इकडे असत्या ना तर त्यांनी आपला कान पकडला असता, आपल्या दोघांचाही, आणि आपल्याला लाथा मारून या घरातनं बाहेर काढलं असत. मला सुद्धा या घरातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी, पण कायमच कोणीच मला या घरातनं बाहेर काढू शकलं नाही. पोलीस आणले ना कारण मी या घरात. आणि विक्रांत, त्याच्याबद्दल काय सांगू मी, तुला तर माहितीच असेल सगळं. एनिवे, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्यांची मदत करणारी एकमेव व्यक्ती जी आता इकडे उपस्थित नाही पण येईल थोड्याच वेळात. There you go. आली ती व्यक्ती.